नमस्कार, इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत श्रीयुत तनोज अडवल पालकर। ह्युमन राईट डिफेंडर्स या संघटनेचे गोवा राज्याचे सेक्रेटरी आणि सेव गोवा सेव माधई या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, गेली 25 वर्षाहून अधिक काळ गोव्यातील सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रामध्ये कार्य करत असलेले एक धडाडीचे कार्यकर्ते, ही देखील तनोज अडवल पालकर यांची ओळख आहे। सर, आपलं इन गोवाच्या या स्टुडिओमध्ये स्वागत। गेली 15 ते 20 वर्ष दिवस होऊन गेलेले आहेत, महादईचं जंगल जळतं आहे। महादईच्या या अभयारण्याला लागलेली आग मोले, साठरेगड ओलांडून आता अनेक ठिकाणी पोचलेली आहे। हेलिकॉप्टरमधून पाणी ओतण्याचे प्रयत्न दाखवले गेले, कुठं कुठं आगी विझवत आहेत असे दाखवले गेले, पण प्रत्यक्षात जंगलांची अपरिमित हानी झालेली आहे। तुम्हाला काय वाटतं, ही आग जी जंगलांना लागली आहे ते काही षडयंत्राचा भाग असावा, तुमचं काय मत आहे? थँक यू व्हेरी मच। नमस्कार सगळ्यांना। तुम्ही जर विचार कराल तर 10 मार्च 2023 नगरगावला सगळ्यांना अगोदर आग लागली, त्याच्यानंतर हे आग विझवण्याचं कार्य कोणाचं होतं? तर डिझास्टर मॅनेजमेंट टीम। ओके, डिझास्टर मॅनेजमेंट टीमचं कार्य काय? दे हॅव टू बी व्हेरी क्विक अँड एफिशियंट। आग जी लागली ती विझवण्याची गरज होती। आता जर मी स्वतः जर आग लावली आणि मी जर राज्यात समजा जर मी सरकार चालवतोय, मला मी माझे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना त्यांना मी अजून सांगेन, जरा टाइम घ्या, अजून जळू द्या। बापरे, फायर ब्रिगेड आमच्याकडे नाही म्हटल्या तर 25 असेल, 40 मतदारसंघ आहेत, पणजी, साखळी, बिचोली या सगळ्या तालुक्यामध्ये फायर ब्रिगेड आहे। किती गेले त्या नगरगावामध्ये, किती पोचले फायर ब्रिगेडचे बंब? पोचले का त्या दिवशी? नाही पोचले। ओके, ते जंगल जळण्यासाठी असं सोडून दिलं। दुसरी गोष्ट, जेव्हा आगी लावल्या कोणीतरी असं आमची समज आहे आणि मी ब्लंटली म्हणतोय की हे काम असेल कुणाचं तरी ज्याला इच्छाशक्ती, म्हणजे आणि काहीतरी इच्छाशक्ती आहे, म्हणजे मी इच्छाशक्ती मुद्दम फार शब्द वापरतो, काय म्हणजे जंगल जाळल्यानंतर ज्यांचा फायदा होणार आहे, ज्यांच्याकडे शक्ती पण आहे आणि इच्छा पण आहे। ओके, आता तुम्ही जर बघितलं ना की एकदा सुरू झालेली आग तिथं नगरगावला 10 तारखेला सुरू झाली, त्याच्यानंतर दाखवलाय असंच, म्हणजे दे ट्राय टू शो इट, इट इज ऑल्सो यु नो बाकीच्या जागेवर सुद्धा अशीच लागली। बरोबर, म्हणजे मी जे काही केलं ते वाईट नाही केलं, ते आग आपोआप लागली आणि मी ती लावली नाही, अशा प्रकारचा तो एक देखावा जो आहे तो करण्याचा प्रयत्न केला। आणि आम्हा सगळ्यांना वाटतं, गोवेकरांना पण वाटतं की हे कटकारस्थान सरकारचंच आहे। अच्छा, कारण काय हेतू आहे त्यामध्ये? हेतू सिंपल आहे साहेब। हेतू कसं आहे की महादेवचा विषय जो आता ज्वलंत झालेला आहे, संपूर्ण गोवेकरांना महादेव 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 असं म्हणताना तुम्ही जागोजागी बघाल। आता महादेव ही कुठेतरी डायव्हर्ट व्हायला पाहिजे आणि महादेवचा विषय हा डायव्हर्ट व्हायला पाहिजे असं सरकारचं धोरण असेल आणि असं वाटतं पण आम्हाला। आणि दुसरी गोष्ट, महादेव म्हटल्यानंतर महादेव फक्त लोकांना पिण्याचं पाणी देत नाही, महादेव म्हटल्यानंतर जंगल सुद्धा महादेव सांभाळण्याचं कार्य करते। बरोबर, मग त्याच्या जंगलात ते राहणारे पशु पक्षी आणि प्राणी आणि ती झाडं सुद्धा महादेवर निर्भर आहे। आता जर झाडं जर मारून आग लावून दिली तर जंगल जळलं, आणि जंगल जळत असताना पशु पक्षी कुठे राहणार आहे? बरोबर, मग ते जर निर्वासित झाले तिथनं, त्यांना
डावलून जावा इथनं नको, तुम्ही राहू नका, त्याला तुम्ही मारू शकत नाही, प्रत्येकाला गन घेऊन फायर करू शकत नाही किंवा त्यांच्या पाठीमागे लागू शकत नाही. आग लावली की सगळेचे सगळेच लोक जाणार, म्हणजे लोक म्हणजे पशु पक्षी जाणार. मग एका कार्यात सगळं काही व्यवस्थित, एका दगडात सगळे सगळे पक्षी मारले. तुम्ही कुठेही जावा, तुम्ही पेडण्याला जावा नाहीतर काणकोणला जावा, हा विषय जेव्हा येतो ना महादेवचा, तेव्हा लोकांना हे इट इज लाईक दे ऑलरेडी नो इट. आग लावली ती सरकारने लावली असं सगळ्यांना वाटतं. आता कितीपर्यंत ते सत्य आम्हाला माहित नाही, पण लोक संपूर्ण गोव्याची लोक म्हणतायत की हे सरकारचं कटकार असतं काय, म्हणजे महादेव हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी. ओके, एकूणच गोव्यातील जंगलांना ज्या आगी लागतायत त्या मागचं नेमकं षडयंत्र काय आहे यामागची उकल श्रीयुत तनोज अडवलपालकर हे इथं करत आहेत. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत श्रीयुत तनोज अडवलपालकर, ह्युमन राईट डिफेंडर्स या संघटनेचे सेक्रेटरी आणि सेव गोवा सेव मादई या संघटनेचे एक पदाधिकारी. आणि आम्ही चर्चा करतो आहोत गोव्यातील जंगलांना लागलेल्या आगीचं षडयंत्र नेमकं काय आहे या विषयावर. तनोजी, आपण एकूणच या आगीबद्दल आपलं विश्लेषण इथं मांडलं. परवाची एक बातमी आहे, गोव्याचे माजी मुख्य वन संरक्षक रिचर्ड डिसोजा, एक चांगली इमेज असलेले वन अधिकारी म्हणून ओळखले जात होते, त्यांनी एक स्टेटमेंट केलं आहे की 1977 पासून मी गोव्यात आहे आणि मी पाहिलेली ही सर्वात भीषण आग आहे. संपूर्ण जगभरात सदाहरित जंगलांना लागलेल्या आगी नेहमीच मानवनिर्मित असतात, एका माजी वनसंरक्षक अधिकाऱ्याचं हे मत आहे. आणि गोव्याबद्दल तर ते म्हणतात की गोव्यातलं जंगल हे सदाहरित जंगल आहे, सदाहरित जंगल हे ओलसर असतं, त्यामुळे तिथं आपोआप जंगलामध्ये झाडावर झाड आपटून आग लागू शकत नाही. या पार्श्वभूमीवर आपलं वन खातं या आगी विझवण्यामध्ये असमर्थ ठरलेलं दिसतं आहे, तुमचं विश्लेषण काय आहे? ऍक्च्युली बघायला गेलं तर तुम्ही ऑस्ट्रेलियासारख्या प्रदेशाचा जर विचार केला तिथं थंडी मोठ्या प्रमाणाने असते आणि इट्स अ ड्राय विंटर. तिथं झाडं जी अशी असतात ना की अक्षरशः सुकलेल्या स्थितीत असतात आणि त्यांचं जर घर्षण झाल्यानंतर तुरंत आग पकडते. आपल्या गोव्यात हा प्रकार नाही, रिझन त्याचं सांगतो मी, कारण आपल्याकडे ह्युमिडिटी जास्त बरोबर आणि बाष्पक वातावरण निर्माण झाल्या कारणाने आपल्या प्रत्येक झाडावर एक ओलसरपणा असतो. ओलसर शेवाळ कसं आहे, तुम्ही काजूंच्या झाडांना बघा, कुठे ना कुठेतरी शेवाळ्यासारखं काहीतरी तिथं ग्रो झालेलं तुम्हाला बघला. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झाडं कसली आहे, काजू बगायती आहेत, बगायती लावलेल्या कुणी जास्त नाही आहेत पण असेच झालेले आहेत काजू. त्याच्यानंतर माड असेल, माडावर सुद्धा असंच ओलसणपणा तुम्हाला भेटेल. कुठलंही झाड आमच्या गोव्यात जेवढी झाड आहेत ती घर्षणामुळे कधीही फ्रिक्शन करून आग पकडत नाही. आणि जर पकडली असं तुम्ही आम्हाला दाखवता आणि जे सांगितलं ते बरोबर आहे, कारण दिस इज नॉट पॉसिबल एट ऑल. आणि प्रत्येक झाडामध्ये एवढं डिस्टन्स असल्याकडे, आणि डिस्टन्स नाही सुद्धा असलं तर हा प्रकार होत नाही. आणि याच्या अगोदर पण कधी झालेलं नव्हतं. आणि क्लायमेटिक कंडिशन अशा पद्धतीनं आहे की आग पकडू शकत नाही. ओके ओके, सो इट इज स्ट्रॅटेजिकली कोणीतरी हे कटकारस्थान आणि आमचा संपूर्ण गोवा असा आहे की म्हणजे पाण्याच्या जवळ किंवा अवतीभोवती वसलेला हे स्टेट आहे. बरोबर, मला नाही वाटत अशातला प्रकार काही होऊ शकतो आणि कधी झालेलं पण. तुम्ही त्याच्यानंतर मुद्दामून बघा, म्हणजे आज आग जेव्हा लागली 10 मार्चच्या नंतर, त्याच्यानंतर विविध एरियामध्ये ठिकठिकाणी आगी लागत राहिली, लागत राहिल्या. म्हणजे दाखवायचा प्रयत्न करतायत का की पॉसिबल आहे, पण ऍक्च्युअल त्यांना कुठे पाहिजे तिथंच पाहिजे. बरोबर, तरीच काहीतरी त्यांना करायला पचवण्यासाठी दुसऱ्या जागेवर लावलं. ओके,
अंदाज करा ताळगाव सारख्या जिथं शेतात आग लागू शकते का? तुम्ही मुद्दाम बघा, तुम्ही खाली उतरल्यानंतर तुमचं पाय एवढं आत जाईल. म्हणजे एवढं ओलसरपणा आहे. आता गवत जे वाढलेलं असतं ते सुकणारच, बरोबर. पण गवत फ्रिक्शन होऊन कधी आग लागली बघितली का तुम्ही? बरोबर. इट इज ऑब्विअस की त्यांनी जे सांगितलं ते एकदम बरोबर आहे. ते 77 पासून इथं आहेत आणि आज तेव्हापासून आजपर्यंत इट इज नॉट पॉसिबल, नो वन एव्हर हर्ड की आग घर्षणाने गोव्यात लागलेली आहे. त्याला जर म्हणजे आम्ही कधी देवाचं कार्य वगैरे करत असताना अग्नि निर्माण करतो असं नाही. किनळीचं एक प्लेट असतं, बरोबर, लाकडाचीच प्लेट असते आणि चंदनाचं हे असतं, ते आपण असं घर्षण करून ते आग आपण तयार करतो होम हवनासाठी, बरोबर. तोच एक प्रकार आहे आणि त्याला सुद्धा एवढं टॅन होतो करावं लागतं. मधल्या काळामध्ये गोव्यातल्या वन्य पशूंच्या हत्या होण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे व्याघ्र क्षेत्र व्हावं अशी सगळ्या पर्यावरणवाद्यांची मागणी असताना त्या व्याघ्र क्षेत्राला काही राजकारण्यांचा मात्र विरोध होता. वाघ मारला गेला तर तो वाघ म्हणे कर्नाटकातला वाघ होता, तो गोव्यातला वाघच नव्हता. म्हणजे तो कन्नड बोलत होता की काय माहिती नाही. म्हणजे वाघ या अभयारण्यामध्ये आहेत हेच मान्य करायला आपले लोक तयार नव्हते. हे प्राणी मारण्याचं षडयंत्र याच कटाचा भाग असावा असं वाटतं का तुम्हाला? आय अग्री टू द स्टेटमेंट आणि मला असंच वाटतं. Okay. कारण कसं आहे ना साहेब, बघा तुम्ही म्हटलं ते एकदम बरोबर आहे. कर्नाटकातला वाघ आणि गोव्यातला वाघ काय कोकणी आणि कन्नड बोलणार आहे का? पॉइंट वन. दुसरी गोष्ट आहे की त्या कर्नाटकातला वाघ इथं आल्यानंतर बारीक होतो का किंवा मोठा होतो अशातला प्रकार पण नाही. आता हे सिम्पल आहे, मी मला तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर काढायचं आहे, मी काय करेन? मी तुमच्या घराला आग लावेल. अशातला काहीतरी प्रकार आहे. म्हणजे एकतर तुम्हाला मला ते बाहेर अधिवासच नष्ट करून टाकायचं आणि तुमचं रजिस्ट्रेशन आहे ना ते मला निवडून करायचं आहे. आय वॉन्ट टू डिस्ट्रॉय युअर रजिस्टर, यु नो युअर आयडेंटिटी. त्याच्यासाठी पण हे कार्यक्रम हा सरकारचाच कार्यक्रम चालू आहे. सरकारने काय ठरवलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आम्ही परस्पर, मी प्रत्येक वेळा सांगतो की वी आर नॉट इंटरेस्टेड टार्गेटिंग गव्हर्नमेंट. वाय वी शुड टार्गेट? ते आमचे एनिमी आहेत का? बरोबर ना, आम्ही त्यांचे एनिमी नाही, ते आमचे एनिमी. पण ते जे काय करतात ना ते संपूर्ण गोव्यासाठी मारक आहे. तुम्ही जेव्हा आता वाघ नाही म्हणतायत आणि वाघाला पळून लावायचं जे कटकार असताना तुम्ही करतायत ना ते बंद करा. कारण एवढा सुंदर गोवा, सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. म्हणजे एकदम सुंदर असा गोवा, फक्त बीचेस हे आमचं गोवा नव्हे. आपल्याकडे जंगल आहेत, रान आहेत, सगळे विविध तरीचे यु नो प्लांट ॲनिमल्स आहेत. याच जतन करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र यायची गरज आहे. बरोबर. आणि वाघ असल्या कारणाने काही लोकांना वाटत की वाघ जर इथन गेला तर आमचं जे काही त्यांनी जे काही ठरवलेलं आहे ते नंतर मायनिंग असू द्या नाहीतर आणि कुठला प्रोजेक्ट असू द्या, त्यांना तिथं आणण्यासाठी सोपं पडेल. आणि सुखात नांदत असताना पशु पक्षी पण ह्या राज्याचे घटक आहेत. घटक आहेत, त्यांना पण सांभाळायची गरज आहे. म्हणजे एकूणच गोव्याची जंगलं ही केवळ ती शोभिवंत राखण्यासाठी नाहीत तर ती गोव्याचा श्वास आहेत, त्यासाठी ही जंगलं जपली पाहिजे अशी सरकारने भूमिका घ्यावी अशा प्रकारची मांडणी श्रीयुत तनोज अडवलपालकर इथं करतात. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत श्रीयुत तनोज अडवलपालकर, ह्युमन राईट डिफेंडर्स या संघटनेचे सेक्रेटरी आणि सेव गोवा सेव मादई या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी. आणि आम्ही चर्चा करतो आहोत गोव्यातील जंगलांना लागत असलेल्या आगीचं षडयंत्र काय याविषयी. तनोजी, आपण एकूणच या सगळ्या आगीच्या पार्श्वभूमीवर जी मांडणी केलीत, तुम्ही सेव मादई सेव गोवा या संघटनेचे एक महत्त्वाचे पदाधिकारी देखील आहात आणि संपूर्ण गोव्यामध्ये तुमची एक जनजागृतीची मोहीम चाललेली आहे की महादई का वाचवली पाहिजे आणि नेमकं महादई खोऱ्यालाच आग लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या आगीकडं कसं बघता की म्हणजे सेव मादई सेव गोवा ही जी काही मुवमेंट आहे
तुम्हाला वाटतं का की हे महादेवावरचं सुद्धा एक संकट आहे? डेफिनेटली हे महादेवावर संकट आणण्यासाठीच हा एक डाव आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर हे असंच जंगल जाळलं गेलं तर पर्यावरणावर ह्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. नॉट ओनली ऑन प्लांट्स अँड ॲनिमल, ऑल्सो ऑन पीपल हु आर ड्वेलिंग इन द स्टेट. पाणी, झाड आणि डोंगर हे एकमेकाचे सांगत्याने एकमेकांना असं धरून असलेली असणारी घटक आहेत. आणि जेव्हा जंगल नष्ट होणार, झाडं नष्ट होणार, तेव्हा पाणी ते साठवून ठेवण्याचं काम जे डोंगर करत होतो, तो डोंगर पाण्यासकट खाली वाहून येईल आणि नष्ट होऊन जाईल. ह्याचा परिणाम असा होईल की देअर विल बी अ राइज इन द वॉटर लेवल ऑफ द सी. बरोबर, कारण नद्या गाळानं भरल्या जातील आणि ह्याचे परिणाम जी लोक जेवढी नदीच्या काठा राहत आहे त्या सगळ्यांचं जनजीवन विस्कळीत होत जाईल. म्हणजे देर इज ऑलवेज एवढं मोठं बायोडायव्हर्सिटी आपल्या गोव्याला, म्हणजे मी सांगितलं की निसर्गरम्य गोवा हा नष्ट होईल. आणि हे जेव्हा होत असेल ना, पुढच्या जनरेशनसाठी एक सुंदर क्लायमेट विथ द प्लेस वेअर वी आर लिव्हिंग, आम्ही जे ऑक्सिजन घेतोय हे ऑक्सिजन आम्हाला नंतर मिळणार. आम्हाला ते शेवटी सिलिंडर आणून लावावं लागेल, आर्टिफिशियल ऑक्सिजन साहेब. बरोबर. आणि हे हा प्रकार जो आहे ना, म्हणजे वेस्टर्न घाट इथं ह्या बाजूला, नंतर नद्या ह्या बाजूला, बीचेस सगळ्या ह्या बाजूला, अंदाज करा किती सुंदर गोवा आहे. आणि आमचं जे जनजीवन जे आहे, म्हणजे आमचे जे पूर्वज वगैरे राहत होते, त्यांनी हा गोवा कशा पद्धतीने सांभाळून ठेवला, फक्त आपला प्रायमरी बिझनेस वर फक्त शेती होती. ओके, शेती करायला पाणी असेल का? बरोबर. आणि ही शेती म्हणजे भात, जमीन, शेतं जे लोक नांगरत होते नांगरत होती लोक, त्यांनी काय करायचं? आता पाणी नाही, जंगल नाही, त्या पाण्याला पण संरक्षण लागतं साहेब. संरक्षण देतो कोण? झाड, प्लांट, ॲनिमल, एव्हरीथिंग. ओके, पण हे नष्ट होईल. आणि माझी मागणी तुमच्या माध्यमातून सरकारकडे आणि गोव्याच्या जनतेला पण, की पाया पडतो तुमच्या, जंगल नष्ट व्हायला देऊ नका. प्राणी ज्या जंगलात राहतात त्यांना पण नष्ट होऊन देऊ नका. आणि दुसरी गोष्ट, हे दोघं सांभाळत, हे दोघांना सांभाळत असताना ही नदी महादेव पण आम्हाला सांभाळायला, म्हणजे इट इज व्हेरी फ्रुटफुल फॉर अस. सो वी ऑल हॅव टू कम टुगेदर. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जपायला पाहिजे आमच्या फ्युचर जनरेशन साठी. गोवा हा नष्ट होईल. बीचेस पण खराब होईल साहेब. महादेव जर गेली ना, बरोबर, तर ह्या बीचवर जे जेवढी लोक कालांगूट, कांदोलीम, बागा, मोरजीम, आश्वेम, आरंबोल, केरी अशा भागात जेवढी लोक राहतात आणि जी सगळी टुरिझमवर निर्भर आहे, ह्या लोकांना नंतर कळून येईल की टुरिस्ट यायचे कमी झालेत. का? कारण जर महादेव नसेल ना, हे पाण्यात आंघोळ करायला गेलेले टुरिस्ट त्यांना स्किन कॅन्सर होईल. त्यांच्या त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर कडे गेले हे लोक जाणार, तेव्हा त्यांना कळणार की बाबा, वेन एव्हर आय कम टू गोवा अँड आय टेक बाथ इन द बीच आय गेट स्किन कॅन्सर अँड दे विल नेव्हर कम बॅक टू गोवा. म्हापशामध्ये परवाच्या दिवशी काय झालं, त्या लोकांनी ठराव घेण्यासाठी मज्जाव आणला स्वतः त्यांच्यात. अच्छा, काउन्सिलनं. याचा अर्थ काय? की तुम्ही एका तोंडाने सांगतात की आम्ही ठराव घेतो आणि महादेवच्या बाजूने आम्ही उभा आहोत, पण दुसऱ्या बाजूने तुम्ही ठराव घेत नाहीत आणि लोकांना घ्यायला पण देत नाही. आणि तसंच गोव्याचे मुख्यमंत्री जाऊन कर्नाटकला कन्नड म्हणून येतात. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही फ्रेंच बोला, कन्नड बोला, पोर्चुगीज बोला, कुठलीही भाषा बोला, पण कर्नाटकने तुमचा गळा आवळलेला आहे, तिथं तुम्ही जाऊन नाचून आलात. गोव्याची जनता ही वेडी नाही. ते सगळ्या लोकांना दिसलं की आमचे मुख्यमंत्री तिथं जाऊन आलेत आणि कर्नाटकला सलाम मारून आलेत. पुढच्या इलेक्शनला लोकांना माहित आहे आम्हाला मुख्यमंत्री कुठला आणि कोण पाहिजे. आणि मुद्दाम तुम्हाला सांगतो की आम्ही आम्हाला
we are not interested at all. Who should be in politics, who should be a CM, who should be a minister. But the thing is that people of Goa have understood आम्हाला काय करायचं आहे, कुणी आम्हाला दगा दिला हे सगळ्या लोकांना माहित आहे. लोक बोलत नाहीत आमची गोव्याची. ओके. आणि इट इज सेड दॅट गोवन पीपल्स आर इम्पॉसिबल टू प्रेडिक्ट. ओके. मोठमोठ्या राजकारण्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचा प्रत्यय मागच्या इलेक्शनला पण लोकांना भेटला काही लोकांना. ओके. तो आता पुढे मला वाटतं भक्षक जनता पार्टीला पण भेटेल असं वाटतं. अगेन आय एम रिक्वेस्टिंग तुमच्या माध्यमातून संपूर्ण गोव्याकरांना इथनं हात जोडून सांगतो कृपा करून माधई वाचवा आणि ही तुमच्या हातात आहे. तुम्ही जोपर्यंत तुमच्या घरातनं बाहेर पडणार नाही आहात माधई वाचवण्यासाठी प्रोफेसर प्रज्वल साखरदांडे, महेश मांबरे, हृदयनाथ ऍडव्होकेट हृदयनाथ शिरोडकर, मी तनुज अडवल पालकर या सगळ्यांच्या वतीनं मी स्वतः मागतो की प्लीज आम्ही चारच जण हे करू शकत नाही पण आम्हाला संपूर्ण गोवेकरांची गरज आहे. आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमानं सगळ्या पत्रकार बंधूंना पण सांगतो, सगळ्या राजकारणींना सांगतो, राजकीय जेवढी पॉलिटिकल पार्टीज आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बिझनेसमॅन आहेत, शाळेतले टीचर्स आहेत, सगळ्या मुलांना पोरांना सांगतो की कृपा करून माधई वाचवा नाहीतर ह्याचे परिणाम आम्हाला पुढच्या जनरेशनला आम्हाला आणि पुढच्या जनरेशनला भोगावे लागतील. एकूणच गोव्यामध्ये जंगलांना लागलेल्या आगीमागचं षडयंत्र काय आहे, त्यामध्ये कुणाचे काय हितसंबंध आहेत आणि ती आग इतके दिवस का धुमसते आहे यामागचं विश्लेषण श्रीयुत तनोज अडवल पालकर यांनी इथं केलेलं आहे. गोव्याची जीवनदायिनी असलेल्या महादईवर हा आगीचा देखील एक मोठा आघात होऊ शकतो आणि तो आघात जर झाला तर गोव्याची जीवनदायिनी कशी धोक्यात येऊ शकते. गोव्याची जीवनदायिनी महादई नष्ट झाली तर गोव्याचं भवितव्य किती भीषण असू शकतं हेही त्यांनी या ठिकाणी विशद केलेलं आहे. सर, आपण मुद्दाम आमच्या दर्शकांसाठी इथं आलात आणि गोव्याचा हा ज्वलंत प्रश्न तुम्ही मांडलात त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.